नेत्यांना पोलिसांनी पूर्णपणे संरक्षण दिले पाहिजे. शरद पवार व संजय राऊत यांना धमकी येणे ही गंभीर बाब असून शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान सत्ता येते आणि जाते, मात्र सामान्य माणूस आणि नेता असुरक्षित होऊ नये याची दक्षता शासनाने घेऊन दोन्ही नेत्यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. संजय राऊत आणि शरद पवार यांना असणारा मारण्याची धमकी आलेली आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. सत्ता येते आणि जाते, परंतु ही सत्ता येते आणि जाते याच्यामध्ये सामान्य माणूस आणि नेता हा असुरक्षित होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी आणि शासन ही दक्षता घेईल अशी आम्ही अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो. ही पोलिसांची जबाबदारी असं मी मानतो आहे की या दोन्ही नेत्यांना त्यांनी पूर्णपणे सुरक्षता दिली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. राजकीय नेते काय सांगण्यापेक्षा पोलीस खातं हे संरक्षणासाठी आहे आणि ते पूर्णपणे संरक्षण या दोन्ही नेत्यांना देतील अशी अपेक्षा मी बाळगतो.